जय गणेश। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांचा उत्सव 19 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी हा सुरू होणार आहे आणि त्याची जी सुरुवात आहे, जो आरंभ आहे, तो सकाळी 8:30 मंदिरापासून ही बाप्पांची आगमन मिरवणूक निघेल। तत्पूर्वी बाप्पांची सगळ्या विश्वस्तांच्या अध्यक्षांच्या आमच्या हस्ते आरती होईल आणि फुलांनी सजवलेल्या हनुमान रथातनं बाप्पांची आगमन मिरवणूक सुरू होईल आणि 1 तासामध्ये आपण उत्सव मंडपापाशी ही आगमन मिरवणूक येईल आणि त्या ठिकाणी 10:23 मुहूर्तावर आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर श्री मोहनजी भागवत यांच्या शुभ हस्ते बाप्पांच्या प्रतिष्ठापनेला आरंभ होईल आणि बाप्पांच्या प्रतिष्ठापनेचा सोहळा हा साधारण 12:15 हा संपेल। आरती करून बाप्पांची संपेल आणि 12:00 समस्त भक्तांना बाप्पांचं दर्शन खुलं होईल। त्याचप्रमाणे या जे अयोध्येचं श्रीराम मंदिर आपण केलेलं आहे, त्याची प्रतिकृती केली आहे, त्याच्या विद्युत रोषणाईचा उद्घाटनाकरता आपण उत्तर प्रदेशचे माननीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांना निमंत्रित केलेलं आहे आणि त्यांच्या सकारात्मक प्रतिसादाची वाट ही आम्ही बघतो आहे आणि ते आज किंवा उद्या दुपारपर्यंत त्यांचं प्रोग्राम येण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही आपल्याला देखील तसं ते कळवू आहे। ह्या अयोध्येच्या श्रीराम मंदिरामध्ये अतिशय रामायणातले महत्त्वाचे प्रसंग हे रस्त्याच्या दुतर्फा लावलेल्या रंगीत मंडपामध्ये चित्रण्यात आलेले आहेत। आपण उत्सव मंडपात गेलात तर सोन्याचा मखर आपल्याला दिसेल, त्याची जी आभा आहे ती तो रंग इतका सुंदर आहे की ते सोन्याचं मखर वाटतं आणि त्याच्या मागच्या बाजूला भगवान गणेश आणि प्रभू रामचंद्रांचा संबंध असलेली प्रसंग हे चित्रित करण्यात आलेले आहेत। त्याचप्रमाणे जो प्रवेशद्वार जे आहे ते बुधवार चौकामध्ये जी कमान आहे तिथे श्री हनुमंत हे सगळ्या भक्तांचं स्वागत करतील आणि या उत्सवाला वेगळ्या पद्धतीने एक आरंभ होईल। आपल्या सर्वांना माहिती आहे की दुसऱ्या दिवशी ऋषीपंचमी असते गणेश चतुर्थीच्या, त्या दिवशी 31,000 आमच्या भगिनी या सामूहिक अथर्व शीर्ष पठणाकरता 6:00 या बाप्पांच्या समोरच्या प्रांगणामध्ये एकत्र येत असतात आणि त्या ठिकाणी अतिशय उत्साहामध्ये शंखनाद, प्राणायाम, त्यानंतर गणेशाचा गजर, गणेश गीते आणि सामूहिक अथर्व शीर्ष पठण होत असतं आणि त्याच्यानंतर बाप्पांची महाआरती होते असा जवळजवळ हा 45 मिनिटांचा एक कार्यक्रम, आगळावेगळा कार्यक्रम असतो, जेणेकरून उत्सवाला अतिशय मांगल्याचं स्वरूप आणि गणेशोत्सवाचा, सार्वजनिक गणेशोत्सवाचा गौरव वाढवणारा हा कार्यक्रम ठरलेला आहे। त्या दृष्टिकोनातून याचं नियोजन 2 महिन्यापासूनच आमचं सुरू आहे आणि आता त्याची तयारी अतिशय अंतिम टप्प्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे दैनंदिन कार्यक्रमामध्ये उत्सवामध्ये 5:30 ते 6:00 शालेय विद्यार्थ्यांची अथर्व शीर्षाची आवर्तनं होणार आहेत, त्यानंतर सूर्यनमस्कार आणि अग्निहोत्र ह्यासारखे आपल्या भारतीय परंपरा समृद्ध करणारे देखील कार्यक्रमांचं आम्ही आयोजन केलेलं आहे। या उत्सव मंडपामध्ये 5:00 ते 5:30 समस्त भक्तांकरता श्रींचे महाअभिषेक आयोजित करण्यात आले, जे स्वहस्ते त्यांना करता येऊ शकतील। त्याचप्रमाणे 8:00 ते 12:00 आणि 1:00 ते 5:00 हे गणेशात पहिले 5 दिवस उत्सव मंडपामध्ये आयोजित करण्यात आलेले आहेत आणि नंतरचे 3 दिवस मंदिरामध्ये आयोजित करण्यात आलेले आहेत। बाप्पांना दररोज 5:00 हा भक्तांच्या वतीने आपण वेगवेगळ्या पदार्थांचा महाभोग लावणार आहोत आणि सायंकाळी 8:30-9:00 जी महाआरती संपन्न होते त्या आरतीनंतर समस्त भक्तांना तो आपण वाटणार आहोत। अशा प्रकारे उत्सवाच्या सगळ्या कार्यक्रमांचं नियोजन केलेलं आहे, यामध्ये मंत्रजागरसुद्धा भागवती एकादशीला हा करणार आहोत आणि गणपती बाप्पांसमोर सत्यविनायक महापूजा, सामूहिक सत्यविनायक हा आपण 26 तारखेला करणार आहोत, कारण जेणेकरून हे सत्यविनायकाचं जे व्रत आहे हे जे आपले पंचेश्वरी आहेत ब्रह्मा विष्णू महेश देवी आणि सूर्य हे करतात असं त्या पोथीमध्ये नमूद केलं आहे, त्यामुळे सगळ्यांना याची कल्पना यावी त्या दृष्टिकोनातून त्याचं आयोजन केलेलं आहे। त्याचप्रमाणे हा संपूर्ण उत्सवाच्या सुरक्षेकरता जवळजवळ 250 सुरक्षा रक्षक आपण नेमलेले आहेत, 150 CCTV कॅमेरे संपूर्ण परिसरामध्ये आपण 24 तास लावलेले, त्याचं मॉनिटरिंग हे आपण ट्रस्टच्या वतीने देखील करतो आहे आणि पोलिसांच्या वतीने देखील करण्यात येणार आहे। कुठल्याही प्रकारची अघटित घटना घडू नये किंवा इमर्जन्सी मेडिकलची जर आली तर पुणे शहरातल्या 9 हॉस्पिटलांची 24 तास वैद्यकीय सेवा ही आपल्या उत्सव मंडप परिसरामध्ये
जी उपलब्ध असणार आहे त्याच्यामध्ये 3 कार्डियक व्हॅन आहेत आणि दगडूशेठ ट्रस्टच्या 3 ॲम्ब्युलन्सेस आहेत. या दत्तमंदिर ते बुधवार चौक बेलबाग चौक अशा परिसरात आपण ठेवलेल्या आहेत. भक्तांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील आपण ही बुधवार चौक बेलबाग चौक आणि दत्तमंदिर परिसरामध्ये केलेली आहे, जेणेकरून आपली भक्तांना कुठले भोवळ आली, गर्दीमध्ये काही त्रास झाला तर त्याची तातडीची व्यवस्था ही आपण केलेली आहे. भक्तांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांबरोबर जवळजवळ 7-7 मीटिंग झालेल्या आहेत आणि अतिशय नियोजन, उत्तम नियोजन हे पोलिसांनी आणि आमच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे, जेणेकरून चेंगराचेंगरी बिलकुल होणार नाही. या अशा पद्धतीने जे संपूर्ण गणेशोत्सवाची नियोजन हे दगडूशेठ ट्रस्टच्या वतीने करण्यात आलेलं आहे. सर्वांना आपल्या माध्यमातून गणेशोत्सवाच्या आणि गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने मागच्या वर्षी जो झालेला विलंब आहे तो विलंब लक्षात घेऊन आम्ही यावर्षी 4:00 विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्याचा निर्णय ट्रस्टच्या माध्यमातून घेतला. तो निर्णय आमचा हा जो आहे हा प्रशासन आणि इतर मंडळांनी सहकार्य केल्यानंतर हा आमचा निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकेल. त्या संदर्भात प्रशासनाशी आमचं त्या संदर्भात बोलणं झालेलं आहे. आम्ही जी ही वेळ निवडलेली आहे त्या वेळेचे निवडीच्या सविस्तर माहिती आम्ही मागच्या वेळेसुद्धा दिली. आपल्या विसर्जन मिरवणुकीची सुरुवात कसबा गणपती, मानाचा पहिला गणपती टिळक पुतळ्यापासून महापौर किंवा पालकमंत्री यांनी हार घातल्यानंतर सुरुवात होती. साधारण तिथून 15 तासात तो बेलबाग चौकात येऊ शकतो. 11:15 जर पहिला मानाचा गणपती हा बेलबाग चौकात आला तर साधारण 3-3.5 तासात त्याचं विसर्जन होतं आणि त्याच्यानंतर प्रत्येक मानाचा गणपती हा टप्प्याटप्प्याने 1/2 तासाने विसर्जित झाला तर 1:15, 2:15, 3:15, 4:15 आणि 5:15 मानाचे गणपतीचं 1:15 समाधान चौकातून 5 झाले तर त्यानंतर 2 गणपती असतात त्वष्टाकासर आणि पुणे मनपाचा. ते तो 2 गणपती 15-15 गेल्यानंतर साधारण 2 नंतर त्या ठिकाणी अनेक गणपती मंडळाची विद्युत रोषणाई करणारी ते जायला कोणी तयार नसतात. तर त्यानंतर काही मंडळ अशी आहेत की त्यांना त्यावेळेसुद्धा जायला ते उत्सुक आहेत तर त्यांच्याकरता 2-4 स्लॉटमध्ये प्रत्येक गणपतीचं समजा 8-10 गणपती मंडळ ती जायला तयार असतील तर 8-10 मंडळ जाऊ शकतात आणि त्यानंतर 4:00 विद्युत रोषणाईचे गणपती चालू होण्यापूर्वी 4:00 दगडूशेठ हलवाई गणपती प्रशासनाच्या आणि मंडळाच्या सहकार्याने बेलबाग चौकात येईल. 4:00 तो आल्यानंतर 7:00 अलका टॉकीजच्या इथे आमचा 3 तासात आम्ही पोहोचू आणि 3:30 आमचं पांचाळेश्वरच्या इथे विसर्जन होईल 4:00 आणि आम्ही 4:00 जर समजा आम्ही गेलो तर आमच्या मागे लगेच गणपती दुसरे जे कोणाला जायचे ते येऊ शकतात. त्यामुळं जो विसर्जनाला विलंब लागतो तो विलंब टाळण्याकरता सर्व गणेश मंडळांना लक्ष्मी रोडला अनंत चतुर्दशीला विसर्जित होण्याकरता आमच्या दृष्टिकोनातून आम्ही हा सकारात्मक पाऊल उचललेला आहे. आम्हाला अशी अपेक्षा आहे की सगळे गणेश मंडळं, प्रशासन आणि नागरिक आणि भाविक या सगळ्या निर्णयाला सहकार्य करतील, त्याचं स्वागत करतील, कारण वर्षानुवर्ष आपण ह्याचा होत चाललेला विलंब मागच्या वर्षी बेलबाग चौकात 8:00 दगडूशेठ हलवाई गणपती आला, अनेक मंडळं त्याच्यानंतर झाली, तर आपला जो या सगळ्या ह्याचा जो उत्सव आपण करत असताना त्या बाप्पाची धार्मिकता ही कुठंतरी जपली पाहिजे. अनंत चतुर्दशीला त्याचं विसर्जन झालं पाहिजे ह्या दृष्टिकोनातनं आपण केलं, नाही तर पितृबंधवड्यात आपलं विसर्जन होतं. हे कधीतरी बदललं पाहिजे, त्याचा विलंब कुठंतरी थांबला पाहिजे याकरता दगडूशेठ हलवाईंनी हा घेतलेला निर्णय आहे आणि हा निर्णय हा सगळ्यांनी त्याच्यात समावेश व्हावं आणि सगळ्यांनी मिळून सकारात्मकदृष्ट्या लक्ष्मी रोडला जे गणेश मंडळं जाऊ इच्छितात त्यांना विलंब होतो. साधारण जर समजा दगडूशेठच 8:00 आला तर त्याच्यानंतर 5-50 मंडळं येतात. 4:00 जर दगडूशेठ गेला तर सगळी मंडळं 2:00 म्हणजे अनंत चतुर्थीच्या दिवशी त्यांचं नक्की विसर्जन होईल. हा याच्यामागचा हेतू आहे. तर सगळेजणं याला सकारात्मक प्रतिसाद देतील असं आम्हाला वाटतं आणि आपल्या माध्यमातूनसुद्धा आम्ही सर्व गणेश मंडळांना, प्रशासनाला, सर्व भाविकांना
हा सगळा जो निर्णय आहे हा आपल्या सर्वांच्या आपल्या हिंदू धर्माच्या पावित्र्याच्या रक्षणाच्या दृष्टिकोनातनं, विसर्जन मिरवणुकीला एक शिस्त लागण्याच्या दृष्टिकोनातनं आणि सर्वांना संधी मिळावी या दृष्टिकोनातनं घेतलेला हा निर्णय आहे, तर त्याला आपल्या वतीने मी तुमच्या माध्यमातून सर्वांना एक आव्हान करू इच्छितो की हा जो निर्णय आहे हा आपल्या सगळ्यांच्या हिताचा आहे, तर आपण सगळ्यांनी याच्यात सहभागी व्हावं.